मित्रांनो या मालिकेच्या महाएपिसोडच्या आजच्या भागामध्ये अंकुश बाहेर जायला निघालेला असतो तेच भावना त्याला आडवी येते आणि काय जावय बापू घरातली कामं झालीत का आणि कामं झाली असतील म्हणूनच तर तुम्ही निघालात ना काय तुमचा तो खाकीतला दरारा होता आणि आता तुम्ही हातात फडक घेऊन फिरताय फक्त काय तो कमरेला पदर खोचायचा बाकी आहे आणि एक सांगा बरं तुम्ही बायकोचा अभ्यास घेण्यासाठी सुट्टी काढलीत की तिथे चौकीत तोंड दाखवायला लाज वाटते माझ्या घरात देखील धुनी भांडीची कामं तुम्ही म्हणत असाल तर दुसऱ्या बाईला पैसे देण्यापेक्षा माझ्या जाव्याला दिलेले बरे नाही का खूप काही अंकुशला ऐकवत असते अंकुश मात्र अतिशय रागाने पाहतो त्याचा राग अनावर होतो तो रागानेच गाडी स्टार्ट करत सरळ दिशेने नेतो तेव्हा भावना खूपच घाबरते आणि पोलीस आहेस म्हणून काय रस्त्यावरच्या माणसांना उडवणार का, का। असं विचारते तेव्हा अंकुश जीवाला जर एवढी घाबरतेस मर्यादेत राहायचं कारण रस्त्यावर कुणाचाही जीव जाऊ शकतो असं सांगून तेथून निघून जातो तेव्हा भावना मनाशी बोलतो मी बोललेलं झोमले तुला खूप माझा पण आज मी काय करते ते अख्खं शिंदे कुटुंब रस्त्यावर आणलं नाही ना तर नावाची भावना नाही तर इकडे अबोली अभ्यास करत असते रमा अबोलीसाठी नाश्ता घेऊन येते आणि बोलते की मला कळतंय की तुला हे सगळं खूप जड जात आहे परंतु अंकुश इतका हट्टी आहे ना की मी त्याच्या पुढे हतबल झाले तेव्हा अबोली म्हणते की यात तुम्हाला मला कामाला लावणं बरोबर वाटत नाही मी तुमची सेवा करायला हवी तर मीच तुम्हाला कामाला लावले त्यावर रमा बोलते की आता ना मग तू मन लावून अभ्यास कर अंकुश आहेच ना माझ्या मदतीला तर इकडे बाहेर भावनाने शिंदेच्या घराला एक नोटीस चिटकवलेली असते नीता आणि शरद जोरानेच ओढत मालकीनबाईंनी काय नोटीस पाठवली असं म्हणतात तेव्हा अबोली आणि रमा घाईनेच बाहेर येतात नाटकं करत त्यांनी घर खाली करायला सांगितलंय असं बोलतो तेव्हा रमा आणि त्या असं कसं सांगू शकतात आणि आपण का म्हणून आपलं घर खाली करायचं असं धक्क्यानेच बोलते तर शरद म्हणतो की आज चार वाजेपर्यंत त्यांनी घर खाली करायला सांगितलंय आणि या नोटीसमध्ये तरी असंच लिहिलंय रमा ती नोटीस वाचते आणि नीताला हे सगळं तुझ्यामुळेच घडतय म्हणून सांगते तेव्हा नीता मुद्दामच नाटकं करत हे ऐकल्यानंतर मलाही तेवढाच धक्का बसला नोटीस त्यांनी पाठवली मग मला का विचारते असं रमाला म्हणते त्यावर रमा बोलते की तुला धक्का बसलाय तु तु की तू फक्त दाखवते आणि तुला हे सगळं आधीच माहिती असणार असं रांगाने स्मिताला बोलते तेव्हा नीता म्हणते की चुकलं तर तुमच्या सगळ्यांचंच आहे कारण ती मालकी नाही तिच्याशी बोलताने जरा तरी विचार करायला नको का तुम्ही तर डायरेक्ट त्यांच्याशी पंगाच घेतला आपण भाडे करू आहोत मग आपण त्याप्रमाणे वागायला नको का असं रमाला सांगते तेव्हा रमा त्या ते काहीही नियम लावतील आणि आपण ते ऐकून घ्यायची काय फक्त गप्प बसून सहन करायचं का पण मी अजिबात सहन करणार नाही तुला काय करायचंय ते कर असं नीताला सांगते तेव्हा नीता सांग वैतागत मग आपल्या कर्माची फळ असं सांगते तर अबोली रमाला शांत व्हायला सांगत असते नोटीस आली म्हणून आपण लगेच घर खाली करायचं नाही त्याचे मुदत द्यावी लागते आपण बघू काय करायचं ते असं रमाला समजावत असते ते रमा खूपच पॅनिक झालेली असते ती राघूला आजीला आणायला पाठवते राघू रमाला शांत राहा म्हणून सांगून तेथून निघून जाते तो रमाला काही राहत नाही आणि ती लगेचच भावनाकडे जा विचारायला जाते तर इकडे नीता म्हणते की मालकीनबाईंनी हे सगळं आपल्यापासून कालपवलं असेल त्यावर शरद देखील घाबरतच जर घर खाली केलं तर आपण कुठे जायचं असं म्हणतो त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे अबोली आणि रमा भावनाला विचारण्यासाठी येतात म्हणते तुम्ही कुठल्याही गोष्टीची पूर्वकल्पना दिली नाही अशी अचानक कोणी नोटीस लावतं का तेव्हा भावना हसतच या वया की तू तर कायद्याच्या भाषेत बोलायला लागलीस ग तू ती नोटीस नीट वाचलेली दिसत नाही त्यावर दोन महिने आधीची तारीख आहे तुम्ही ती नोटीस वाचली नाही त्याला मी काय करणार असं मुद्दामच बोलते तेव्हा रमा खोटं बोलताय तुम्ही ती नोटीस आज आणि आता लावली असं भावनाला म्हणते तेव्हा भावना म्हणते की मालकीन मी आहे नोटीस मी लावलीय मग मलाच माहिती असणार ना आणि आधीच्या मालकीनी देखील तुम्हाला नोटीस दिलीच होती तिने सोडलं असेल पण मी सोडणार नाही असं सांगते तेव्हा रमाबोलीला या हे सगळं मुद्दामून करताय असं बोलते तेव्हा अबोली भावनाकडे येते आणि शांतपणे छोटी आई तुम्ही हे सगळं का करताय असं विचारते तेव्हा भावना लगेचच अंगाशी आलं की तू लगेच नाती जोडायला लागते परंतु मी मात्र व्यवहारात नाती येऊ देत नाही तेव्हा अबोली म्हणते की याला व्यवहार नाही तर सूट घेणं म्हणतात तुम्ही आमच्याशी असं का वागताय तेव्हा भावना सांगते की कारण तुम्ही सगळ्यांनी माझा इगो हट केलात मी मालकी नसून तुम्ही सगळे माझ्या विरोधात गेलात आता का आणि मी काहीही त्या अंकुशला खाकीचा खूप घमंड आहे ना तो कायद्याचा रक्षक म्हणून स्वतःला मिरवत असतो ना आता तुमच्याकडे फक्त चार वाजेपर्यंतचा वेळ आहे म्हणजे फक्त पाच तास त्यामुळे लगेच सामान बांधायला घ्या आणि निघा असं बोलीला सांगते रमा भावनाला समजवण्याचा प्रयत्न करते तर भावना म्हणते की मी सगळं नियमात राहून गेलय ही जागा माझ्या मालकीची आहे आणि तुम्हाला इथून निघावंच लागेल आता आता यातून सुटका नाही तुम्ही रस्त्यावर येणार एनार म्हणजे येणारच ते लगेचच भावना पुढे पदर पसरते आणि प्लीज असं करू नका म्हणून सांगू लागते तेव्हा अबोली येऊन रमाला उठवते आणि यांच्या पुढे पदर पसरण्याची यांची योग्यताच नाही आपण काहीतरी करू म्हणून सांगते अबोली भावनाला म्हणते की हरणार नाही यातून सुद्धा मार्ग काढूच चिडूनच मीही बघतेस तू काय करते ते पण आधी माझ्या घरातून बाहेर निघा असं बोलत अबोली आणि रमाला बाहेर हकलवून देते आणि दरवाजा बंद करते अशी बोलते की आज तुला त्या घरातून बाहेर काढलंय पण लवकरच या जगातून बाहेर काढेल तर दुसरीकडे रमाला सांगते की मी पुन्हा एकदा ती नोटीस वाचली त्यातील प्रत्येक शब्द योग्यच आहे आता आपल्याला कायद्याचाच आधार घ्यावा लागणार तेव्हा रमा घाबरतच आपण असं कसं घर खाली करायचं आणि तो अंकुशला फोन लावली ट्राय करते परंतु अंकुश काही फोन रिसीव्ह करत नाही तेव्हा घाबरलेली रमा चला सांगते अबोली रमाला शांत करते तेव्हा रमा म्हणते की हे घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर खूप आठवणी आहेत अबोलीचा हात हातात घेत काहीही कर पण आपलं हे घर वाचव म्हणून सांगते तेव्हा अबोली तुम्ही काळजी करू नका असं बोलत रमाला धीर देते आणि मी एखाद्या वकिलाला भेटते म्हणून सांगते घर हातातून जाणार या विचाराने घाबरलेली नीता आणि शरद भावना कडे येतात तेव्हा भावना म्हणते की तुम्ही तर माझी माणसं आहात मी तुम्हाला वाऱ्यावर कसे सोडेल आणि ते घर शिंदेंच्या हातातून गेले परंतु तुम्ही तर सुरवे आहात एकदा त्या घरातून गेली ना की ते घर मी तुमच्या नावावर करणार आहे ते एकूण नीता आणि शरदचा आनंद गगनात होतो ते खूपच खुश होतात तेव्हा भावना म्हणते की पण या सगळ्यात मला तुमची मदत लागणार कारण त्या घराची कागदपत्र नाही आणि जोपर्यंत त्या घराची कागदपत्र मिळत नाही तोपर्यंत त्यांना त्या घराबाहेर काढून देखील काही उपयोग होणार नाही त्यावर म्हणते त्या घराची कागदपत्र आत्याकडे आहेत आणि ती आता तीर्थयात्रेला गेली आहे तेव्हा भावना म्हणते की ती घराची कागदपत्र मिळतील तेव्हा पाहू पण आधी यांना घरातून बाहेर तर काढू नीता म्हणते की ती अबोली स्वस्त बसणार नाही ती त्या अजिंक्याला जाऊन भेटेल आणि काहीतरी मार्ग काढेलच भावना सांगते की करू देत तिला प्रयत्न परंतु आता वेळ गेलेली आहे आता ती जेव्हा परत येईल तेव्हा तिच्या समोर घराचं सामान फेकून मजा येणार आहे तिचा तर दुसरीकडे अबोली अब रस्त्याने जात असते आणि आता मी विचारू कुणाची मदत घेऊ असा विचार करत असते तितक्यात तिच्या डोक्यात अजिंक्यचं नाव येतं आणि ती लगेचच अजिंक्यला फोन करून सर्व काही सांगू लागते मला स्टे ऑर्डर हवी आहे मी काय करू असं विचारते तेव्हा अजिंक्य मी तुला एक नंबर देतो तू जाऊन भेट ते तुझं काम करून देतील म्हणून सांगतो नंतर अबोली अब अजिंक्यने सांगितलेल्या त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये येते आणि सर्व काही प्रकार सांगत स्टे ऑर्डर हवी म्हणून बोलते तेव्हा ते वकील जर वेळेत आला असता तर, तर आपली एवढी घाई झाली नसती असं बोलत अबोलीला सर्व माहिती विचारू लागतात तर दुसरीकडे राघो आजीला घेऊन येत असते गेटजवळ आल्यावर तो सिक्युरिटी या म्हातारीला घेऊन कुठे जात आहे असं विचारतो तेव्हा आजी म्हणते की म्हातारी कुणाला म्हणतोय आणि माझ्या चाळीत जाण्यापासून अडवणारा तू कोण रे तुझा जन्म झाला नव्हता ना तेव्हापासून मी इथे राहते असं म्हणते तेव्हा तो सिक्युरिटी बोलतो की ते मला काही माहिती नाही मालकीनबाईचा आदेश मिळाल्याशिवाय आजीला रागू आजीला भावनाने ही चाळ घेतली आणि अनेक नवीन नियम लावले ते सर्व काही कळतं तेव्हा आजी ती भावना आपल्याला छळायलाच इथे आली असं धक्क्याने बोलते त्यानंतर आजी त्या सिक्युरिटीचं काही ऐकत नाही आणि बळजबरीने आत घुसते तर इकडे अबोली स्टे ऑर्डरची वाट पाहत असते परंतु तो वकील दुसरीकडेच वेळ घालवत असतो त्यानंतर अबोलीने विचारल्यावर मी तुमच्या कामासाठी जात आहे असं बोलून तो निघून जातो तर इकडे आजी आत येथे ते आजीला म्हणतो की तुम्ही आधी बाहेर वा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आजी मग मी तुला दुसऱ्या नोकरीला लावून देईल माझ्या खूप ओळखी आहेत पण मी बाहेर जाणार नाही असं सांगते तेव्हा भावना जोरानेच ओरडत तिथे येते या महा एपिसोडचा उर्वरित भाग पाहण्यासाठी भाग दोनवर क्लिक करा धन्यवाद